भूकंप होतच असतात. महाराष्ट्र मोठं राज्य आहे. पंकजा या मुंडे साहेबांचा वारस सांगतात, त्याने भूकंपाला घाबरू नये. चला असं एक शेवटचा प्रश्न, सुप्रीम कोर्टामध्ये 16 आमदारांचा प्रश्न संबंधित आहे, 24 ते 28 मध्ये निर्णय येण्याची शक्यता आम्ही वाट पाहतो आणि आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. जयंत पाटील यांनी म्हटलं की पुन्हा महाविकास आघाडी सरकार आहे आणि जे आमदार गेले आहेत ते सुद्धा येऊ शकतात. नाही नाही, जे निघून गेलेत त्यांना परत पक्षात नाही शिवसेनेत प्रवेश. गेले ते गेले, वो भगवान को प्यारे हो गए. एकनाथ खडसेंना असं म्हटलंय की अजित पवार हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होऊ शकतात आणि त्यांनी भाकीत पण केलंय की बघा एकनाथराव असं आहे की प्रत्येक जण आपापली गणितं मांडतायत. आम्ही निकालाची वाट पाहतो पण सध्या जे मुख्यमंत्री आणि त्यांचं जे 40 लोकांचं राज्य आहे ते पुढल्या 15 ते 20 दिवसामध्ये गडगडल्याशिवाय राहणार नाही. मी मागे एकदा सांगितलं होतं की फेब्रुवारी महिन्यापर्यंत सरकार पडेल, पण न्यायालयाचा निकालच उशिरा लागतो आहे. पण हे सरकार टिकत नाही. या सरकारचा मृत्यूलेख लिहिला गेलेला आहे, डेथ वॉरंट निघालेलं आहे या सरकारचं. आता फक्त सही कधी आणि कोणी करायची हे ठरलं आहे. या सरकारचं डेथ वॉरंट निघालेलं आहे, फिनिश.